कळंबोली शहर उपाध्यक्ष जोहेब बशीर पटेल यांनी जनतेची सेवा करण्यासाठी कळंबोली येथे जनसंपर्क कार्यालय सुरू केलं आहे. या कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. जनतेच्या सेवेसाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कळंबोली शहर उपाध्यक्ष जोहेब पटेल यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केलं आहे. या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक अमर पाटील, रायगड जिल्हा चिटणीस तथा कळंबोली संपर्क प्रमुख रमेश मुंडे, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, मोनिका महानवर, उत्तर रायगड सहकार सेल जिल्हा अध्यक्ष अशोक मोटे, भाजप उत्तर रायगड चिटणीस संदीप म्हात्रे, प्रभाग क्रमांक 8 अध्यक्ष प्रकाश शेलार, प्रभाग क्रमांक 7 अध्यक्ष चितरंजन शेट्टी, प्रभाग क्रमांक 9 अध्यक्ष घनश्याम शर्मा, प्रभाग क्रमांक 10 अध्यक्ष राम महानवर, कळंबोली शहर उपाध्यक्ष सुमित ढेंबरे, संदीप भगत, आबा गुटुकडे, कळंबोली शहर सचिव तुषार जगदाळे, कळंबोली सेक्टर 3E अध्यक्ष पांडुरंग हतेकर, कळंबोली शहर युवा मोर्चा सरचिटणीस निशान गिल, उत्तर रायगड जिल्हा अल्पसंख्याक सदस्य मजीबुल शहा, प्रभाग क्रमांक 9 युवा मोर्चा अध्यक्ष लाडी सिद्धू, प्रभाग क्रमांक 9 बूथ अध्यक्ष राजेश पांडे, प्रभाग क्रमांक 9 शक्ती प्रमुख उमा राव, कळंबोली शहर OBC अध्यक्ष विष्णू गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांच्या वतीनं जोहेब पटेल यांच्या या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं आपल्या सर्वांचं म्हणणं झालं आणि जोहेब पटेल यांच्याबरोबर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की सर्वसामान्य नागरिकाला दिलासा मिळण्यासाठी एका नव्या अशा केंद्राची इथे सुरुवात झालेली आहे. अनेक वेळेला तहसीलदार कचेरीच्या इथं आपण गेलो की आपण पाहतो त्या ठिकाणी सेतू केंद्र असतं. काय असतं सेतू केंद्र म्हणजे काय? की ते शासकीय कार्यालय आणि आपण याच्यामधला तो सेतू असावा अशी त्या केंद्राकडून अपेक्षा असते. मला असं वाटतं की आज जे कार्यालय उघडलं आहे याला जनसंपर्क कार्यालय असं जरी नाव दिलेलं असलं तरी हे सुद्धा सर्वसामान्य जनता आणि शासन याच्यामधलं हे सुद्धा एक सेतू केंद्र आहे. ते भारतीय जनता पार्टीचं आहे, ते जोहेब पटेल यांचं आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो, त्याच्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन देतो. या देशाचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 साली, 19 साली आणि आता 24 साली असे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले. 3 वेळा पंतप्रधान झाल्यानंतर देखील मोदीजी हे सर्वसामान्य जनतेला सेवा देण्याच्या बाबतीमध्ये कुठंही काही कमतरता येणार नाही याच्यासाठी पूर्णपणाने आग्रही आहे. या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुका अमर पाटील यांनी सांगितले, अनेक पद्धतीनं लोकांनी विरोधकांनी विशेषत्वानं मोदींवरती आरोप करण्याचा प्रयत्न केला, भारतीय जनता पार्टीवरती महायुतीवरती आरोप करण्याचा प्रयत्न केला की आता भारतीय जनता पार्टीच्या सत्तेत आली, 400 पार झाले तर मग संविधानाला धोका आहे, आरक्षणाला धोका आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या कंड्या या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या विरोधात या पेटवण्यात आल्या. नरेंद्र मोदींनी सबका साथ सबका विकास हा मंत्र सातत्यानं जपलेला आहे आणि त्यानुसार काम करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागे राहिलेले नाहीत. आता आपल्या समोर बॅनर लावलेला आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपले नेते त्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या राज्यासाठी जो अर्थसंकल्प मांडला गेल्या शुक्रवारी, या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एक क्रांतिकारी असं पाऊल या महाराष्ट्रामध्ये टाकलं. या महाराष्ट्रामधल्या 21 ते 65 या वयोगटामधल्या आमच्या ज्या महिला आहेत की ज्यांना उत्पन्नाचं काही साधन नाही, आयकर भरत नाही, सरकारच्या कुठल्या योजनांचा त्यांना लाभ मिळत नाही, तर त्यांना सरकारची ही योजना की त्याच्या माध्यमातून दर महिन्याला
1500 रुपये त्या महिलांच्या खात्यावरती जमा होतील अशा पद्धतीची योजना सरकारनं आणली. ती आणल्याबद्दल या आपल्या सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया. त्यांना याच्यासाठी धन्यवाद देऊ. येणाऱ्या सोमवारी म्हणजे 8 जुलै, 9 जुलै आणि 10 जुलै अशा 3 दिवशी आपल्या कळंबोलीमध्ये तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून, कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून याच्यासाठी एक शिबिर भरवलं जाणार आहे. ते आपल्या ग्रामपंचायत कार्यालय ज्या ठिकाणी होतं, काळबिरो वगैरे शेजारी, त्या ठिकाणी आता महानगरपालिका कार्यालय झालेलं आहे तर त्या ठिकाणी असणार आहे. आणि त्याचबरोबर आंबेडकर भवन अशा 2 ठिकाणी ते केंद्र आता असणार आहे. हे केंद्र 7 तारीख, 8 तारीख, 9 तारीख, 10 तारीख म्हणजे 3 दिवस, 8 जुलै, 9 जुलै, 10 जुलै या 3 दिवशी हे शासनाच्या माध्यमातून चालवलं जाणार आहे. या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीच्या अडचणी आपल्याला जाणवल्या तर भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते याच्यामध्ये आपल्याला मदत करतील. आणि पुढच्या कालावधीमध्ये भाजपचे जे जे पदाधिकारी आहेत त्यांची कार्यालयं आणि भाजपची कार्यालयं यांच्या माध्यमातून 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरण्यामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपल्या सर्वांच्या पाठीशी असतील याची ग्वाही याला या निमित्तानं आपल्या सर्वांना द्यायची आहे. आज आपण प्रभाग 9 मध्ये जे कार्यालय जनतेच्या सेवेसाठी जोहेब पटेल यांनी आज इथे सुरू केलं आहे त्याबद्दल प्रथम तर त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्या कार्यालयातून जनतेची जास्तीत जास्त कामं, जनतेची कशा प्रकारे आपल्याला या कार्यालयामार्फत सेवा करता येईल यासाठी आज जनतेच्या सेवेसाठी त्यांनी कार्यालय इथे प्रभाग 9 मध्ये त्यांनी सुरू केलेलं आहे. आज आपण जर कळंबोली शहराचा जर बघितला तर विकास आज झपाट्याने होत आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोलीचे सर्व नगरसेवक असतील, सर्व पदाधिकारी असतील यांच्या पाठपुराव्यामध्ये कळंबोलीमध्ये सातत्यानं काही ना काही नवीन नवीन योजना असतील या आज कळंबोलीमध्ये सुरू आहेत. आज जर आपण बघितलं तर आपला हा एल्फाय हा जो एरिया आहे, आमदार प्रशांतदादा ठाकूर त्यावेळी सिडकोचे अध्यक्ष होते, त्यावेळेला त्यांनी हा कळंबोलीमध्ये दौरा केला होता पावसाळ्यामध्ये. आणि तेव्हा जरी परिस्थिती बघितली तर पूर्ण या कळंबोलीच्या सेक्टर 5 मध्ये पूर्ण पाणी साचायचं या एरियामध्ये. सेक्टर 3 केलवन वगैरे हा जो परिसर आहे हा पूर्ण पाण्याने भरलेला असायचा. त्यावेळेला आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी सिडकोकडून 15 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून पूर्ण जे आज आपले जे स्ट्रॉम वॉटर ड्रेन जे आहेत ते नव्याने बांधून आज या सेक्टर 3, 5, 1 ह्या परिसराला एक चांगला त्यांनी निधी दिल्यामुळे आज जी नागरिकांची गैरसोय होती, त्यांच्या घरामध्ये पाणी जात होतं, ते आज थांबलं. त्यानंतर आज आपण बघितलं की पनवेल महानगरपालिका नव्याने सुरू झाल्यानंतर पहिल्या कळंबोलीमध्ये जे गार्डन होते सर्व गार्डन नव्याने आज आपण मागच्या 1-3 महिन्यापूर्वी सर्व गार्डनचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं देखील उद्घाटन झालेलं आहे. आज आपण जर बघितलं कळंबोलीमध्ये ज्या रस्त्याची दुरावस्था झाली होती, वर्षानुवर्षे कळंबोली खड्डेमय जी होती, ती आज आपण कळंबोलीमध्ये रस्ते कॉन्क्रिटीकरणासाठी 110 कोटीचा जो निधी आहे तो देखील आज परवीर महानगरपालिकेमार्फत प्रशांतदादा ठाकूर यांच्याकडून आपल्याला तो देखील एक भलीवसा निधी त्यांनी मंजूर करून दिलेला आहे. सातत्यानं कळंबोलीवरती जो प्रेम आहे, आमदार साहेबांनी आपल्या कळंबोलीला जो न्याय द्यायचा आहे तो सातत्याने देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. कारण कळंबोलीमध्ये जर आपण बघितली तर कळंबोली जी आहे ही जुनी वसाहत आहे, त्याच्यामुळे सातत्यानं काही ना काहीतरी कळंबोलीमध्ये प्रश्न उद्भवत असतात. त्यावेळी ज्यावेळी आम्ही सांगतो त्यावेळी लगेचच त्याचा पाठपुरावा आम्ही करतो, त्यावेळेला त्याचं नक्कीच पुढाकार घेऊन साहेब देखील त्या प्रश्नांना हात घालून सातत्याने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. आज आपण पूर्ण कळंबोलीमध्ये फायर ब्रिगेड असेल तर पोलीस निवाऱ्यापर्यंत कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू झालेलं आहे. तसेच शिवसेना शाखा ते पल्लवी आविदा हॉटेल तिथे देखील कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू झालेलं आहे. त्यानंतर आपण आज बघतोय की IDBI बँक ते सूर्योदय सोसायटीपर्यंत
तिथे देखील काँक्रीटीकरणाचं काम सुरू झालेलं आहे. आज आपण बघतो केएलई कॉलेज ते रोटपाली सेक्टर 12 विसर्जन तलाव त्याची देखील दुरावस्था झालेली होती. सातत्यानं कांबोड्याला आपल्याला स्टेशनला जाताना त्या रस्त्याचा उपयोग जास्तीत जास्त आपले कलंबोलीवासी करायचे. तो रस्ता देखील खड्डेमुक्त करण्यासाठी आपण तिथे देखील निधी भरीव निधी देऊन तिथे देखील आज रस्त्यांची कामं सुरू झाली आहेत. असे अनेक विकास कामं जे आहेत कलंबोलीमध्ये आज आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला कलंबोलीतील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आज आपल्याला यश येत आहे. अशीच दादा कलंबोलीवरचा तुमचा आशीर्वाद असू द्या. तसेच आता आपण कलंबोलीमध्ये सेक्टर 19 प्लेग्राऊंडसाठी दादा आम्ही मागणी केलेली आहे. ही देखील आपली काही थोड्याच दिवसात ती पण आता पूर्ण होत आहे. अशा अनेक जे विकासाचे कामं जे आहेत कलंबोलीमध्ये सातत्याने आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते पार पडत आहेत.